यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. शिंदे सरकार पुन्हा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे, कारण ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकार स्थगिती देण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकार स्थगिती देणार असल्याची माहिती साम टीव्ही न्यूजला सूत्रांनी दिली आहे. याआधी हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतरावर आक्षेप घेतला होता. दरम्यान हे नामांतराचे तीनही निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याचं सूत्रांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. दरम्यान नामांतर स्थगितीच्या निर्णयावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. ठाकरे सरकारनं, खास करून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, त्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई त्याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हे तिन्ही निर्णय जर फिरवले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे, महाराष्ट्रद्रोही आहे. आणि जर फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं, शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिला असेल तर ह्यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही, कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे, इतकंच मी सांगतो. हे दुर्दैव असेल हिंदुत्वाचं. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जर यांनी शिवसेना सोडली म्हणतायत, आणि ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगर आणि धाराशिव नाव दिले ते बदलण्याचं जर पाप एकनाथ शिंदे सरकार करत असेल ते हिंदुत्वाची केलेली विटंबना असेल. ही दुसरी तिसरी कॅबिनेट असेल, याच कॅबिनेटमध्ये अशा पद्धतीनं संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकाला स्थगिती दिली, मला असं वाटतं हेच हिंदुत्व आहे का हा माझा प्रश्न राहील. 8 मे 1988 ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचं नाव औरंगाबाद मिटून संभाजीनगर केलं होतं. हे समस्त संभाजीनगरकरांनी स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारलेल्या नावावर शिक्कामोर्तब महाविकास आघाडीचं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेलं असताना अशा पद्धतीनं ही स्थगिती ही निषेधार्ह आहे. आणि निश्चित हे नाव संभाजीनगर झालंच पाहिजे, याच्यासाठी शिवसेना आग्रही राहील, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल.